क्लास फोर्थ सब्जेक्ट सायन्स दिशा आणि नकाशा। आता आपल्याला बघा, आपण तिसऱ्या वर्गापासून शिकतो आहे दिशा आणि उपदिशा। आता दिशा बघा, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम हे तुम्ही तिसऱ्या वर्गापासून शिकताय। आज आपल्याला दिशा आणि नकाशामध्ये दिशा कशा भरायच्या हा भाग आपल्याला शिकायचा आहे। आता बघा की दिशा कशा ठरवतात, दिशा आणि उपदिशा कशा ठरवतात। आता बघा, दिशा आणि उपदिशा या माणसाने ठरवलेले आहेत, त्यासाठी त्याने निसर्गाची मदत घेतलेली आहे। सूर्य उगवणे आणि मावळणे हा त्यांचा मुख्य आधार आहे। आणि सूर्य उगवणं मावळणं म्हणजे ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी फिरती आहे, गोल फिरती आहे पृथ्वी। आणि पृथ्वी कोणाभोवती फिरती आहे, सूर्याभोवती। आणि तिचा नैसर्गिक उपग्रह आहे चंद्र। आणि ही जी पृथ्वी फिरता फिरता स्वतःभोवती पण फिरते, आपण हे मागच्या धड्यामध्ये शिकलेलो आहे की सूर्य पृथ्वी स्वतःभोवती फिरते, तिला परिवलन म्हणतात। आणि ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, तिला परिभ्रमण म्हणतात। आणि ही पृथ्वी ज्या वेळेला फिरत असते आणि ती जर सूर्याच्या समोर आली तर दिवस होतो, आणि अंधार जिथे पडतो तिथे रात्र होते। म्हणजे दिवस आणि रात्र हे सूर्याच्या म्हणजे पृथ्वीवरच्या प्रकाशावरून ठरलेले असतं। आता आपल्याला ठरवायचं आहे दिशा कोणकोणते आहेत। तर दिशा ज्या ठरवायच्या आहे, या दिशा सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं मावळणं याच्यावरून ठरवलेले आहेत। आता बघा, हा अमेय उभा आहे। आता त्यांनी बघा, अमेय सूर्याकडे बघतो आहे, सकाळी सूर्य उगवतो आहे। मग आता सकाळी जेव्हा सूर्य उगवतो आहे तर तो कोणत्या दिशेने उगवतो आहे बघा। आता त्याचं जे बोट आहे, आता बघा त्याच्यावरून पूर्व कुठून उगवतो आहे सूर्य, पूर्वेकडून उगवतो आहे। आणि संध्याकाळी तो मावळतो आहे, तर संध्याकाळी तो कोणती बाजू झाली, पश्चिमकडे जातो आहे। आणि मग त्याच्या बघा दोन बाजू आहेत, एक डावी आणि उजवी। आता ही जी डावी बाजू आहे, ही डावी बाजू म्हणजे उत्तर झाली, आणि उजवीची बाजू आहे ती दक्षिण झाली। म्हणजे आता दिशा किती ठरवलेली आहे, निसर्गाच्या नियमानुसार दिशा या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण। मग या दिशा ठरवतानाचा उपयोग काय आहे। आता बघा, आपण जंगलात गेलो, काळोख आहे, अमावस्येची रात्र आहे, आणि अशा वेळेला आपल्याला दिशा कोणत्या दिशेने जायचं, कोणत्या दिशेने जायचं हे जर ठरवायचं आहे, तर ते होका यंत्राच्या साह्याने, बघा होका यंत्र आहे, आणि होका यंत्राच्या साह्याने तो जी सूची दाखवते, तर ती सूची नेहमी तिचं हे उत्तर आणि दक्षिण असतं, नॉर्थ आणि साऊथ, आणि त्याच्याप्रमाणे दिशा ठरवतात। समुद्रामध्ये बघा, जहाज जातं, जहाज मग आता त्याला सगळीकडे नियशार आकाश दिसतं, वरती नियशार वरती नियशार आकाश आहे, खाली पाणीच पाणी आहे, निळाच निळा रंग आहे। आणि मग अशा वेळेला एखाद्या वेळेला जहाज कोणत्या दिशेने जात आहे, दिशा ठरवण्यासाठी या होका यंत्राच्या चुंबक सूचीचा उपयोग केला जातो। कारण तिचं एक टोक उत्तर असतं आणि दुसरं टोक दक्षिण असतं। आता बघा, पूर्व आता मनुष्याने ठरवलेला आहे, सूर्याच्या उगवतो सकाळच्या वेळेला ती दिशा झाली पूर्व, आणि जेव्हा सूर्य संध्याकाळच्या वेळेला मावळतीला जातो ती दिशा झाली पश्चिम। आणि हा जो उभा आहे, पूर्व आणि पश्चिम याचे दोन भाग केलेले आहे, डावा आणि उजवा। आता हा जो डावा भाग आहे, हा डावा भाग झाला उत्तर आणि उजवा भाग झाला दक्षिण। आणि या उपदिशा आहेत, उपदिशा कोणकोणती आहे, आग्नेय, नंतर नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या उपदिशा आहेत। म्हणजे बघा, आता आपण बघा दिशा आणि उपदिशांचे चक्र हे आपल्याला आता एका कागदावर काढून आपल्याला समजणार आहे की या दिशा आणि दिशांच्या मध्ये या उपदिशा आहेत। आता दोन मुख्य दिशांच्या दरम्यान देखील अनेक वस्तू असतात। आता दोन मुख्य दिशा
जे दोन मुख्य दिशा कोणकोणत्या झाल्या हे बघा, पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण यांच्यामध्ये, म्हणजे पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये, दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये, पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये आणि उत्तर आणि पूर्वच्या मध्ये पण, या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान देखील अनेक वस्तू असतात. या वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी उपदिशांचा वापर करता येतो. आणि हा उपदिशा कोणते आहेत आणि या कोणाच्या मध्ये आहे हे आता आपल्याला शिकायचं आहे. आता बघा, दिशाचक्र फिरत आहे. आता दिशाचक्र आहे तर हे जे दिशाचक्र म्हणजे दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात. म्हणूनच नकाशा नेहमी स्थानिक दिशानुसार जमिनीवर ठेवून जर त्याचं वाचन केलं तर ते अचूक ठरतं. म्हणजे आता सूर्य मावळणं, सूर्याचं उगवणं, सूर्याचं मावळणं याच्यावरून आपण काढू शकतो. तर बघा, आता आपल्याला बघा चित्र काढायचं आहे. तर उत्तर आणि दक्षिण किती दिशाचक्र झाले? उत्तर आणि दक्षिण, पश्चिम आणि पूर्व या चार बाजू झाल्या. आता बघा, उत्तर आणि दक्षिण आणि पूर्व आणि पश्चिम, उत्तर आणि दक्षिण ही जी झाली सरळ रेषे सरळ आहे आणि इकडे पूर्व आणि पश्चिम. आता उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये वायव्य आहे, पश्चिम आणि दक्षिण यांच्यामध्ये नैऋत्य आहे, नंतर दक्षिण आणि पूर्वमध्ये आग्नेय आहे आणि पूर्व आणि उत्तरमध्ये ईशान्य आहे. म्हणजे किती दिशा झाल्या? चार दिशा आणि चार उपदिशा. चार दिशा म्हणजे आता तुम्हाला विचारला प्रश्न, चार दिशा कोणत्या? तर उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम आणि उपदिशा कोणत्या झाल्या? वायव्य, नैऋत्य, ईशान्य आणि आग्नेय. आता बघा, आपल्याला पुस्तकामध्ये ही आकृती दिलेली आहे, या आकृतीमध्ये आता ही जी घड्याळ आहे ही कोणत्या दिशेला आहे? उत्तरेला आहे. घर कोणत्या दिशेला आहे? दक्षिणेला आहे. आणि हा जो स्ट्रीट लाईट आहे हा मध्ये आहे. महामध्ये कोणाची आहे? पूर्व आणि दक्षिणच्या. आणि पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये हा जो स्ट्रीट लाईट आहे म्हणजे याची दिशा कोणती झाली? उपदिशा कोणती झाली? आग्नेय. आता बघा, तलाव आहे, पूर्वेला तलाव आहे. आणि आपल्याला जो किल्ला बघायचा आहे हा किल्ला कोणत्या बाजूला आहे? आणि पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये कोणती आहे? ईशान्य. मग हा किल्ला कोणत्या बाजूनी आहे? ईशान्य बाजूनी आहे. आता बघा, दोन डोंगर दाखवलेले आहे हे कोणत्या बाजूनी आहे? तर बघा, हे कोणत्या बाजूनी आहे? आता बघा, घड्याळ जी आहे, जी मोठी घड्याळ, वॉल क्लॉक म्हणतो आपण त्याला, आणि झाड, घड्याळ उत्तरेला आहे, झाड पश्चिमेला आहे. आणि त्यांच्यामध्ये बघा, दोन दिशांच्या मध्ये दोन बघा पर्वत आहे, दोन पर्वत आहे. आणि दोन पर्वत जे आहे आणि तिथे सूर्य उगवतो आहे. तर उत्तर आणि पश्चिमच्या बाजूला कोणती आहे? वायव्य आहे. आणि आता सांगा बरं, विहीर कोणत्या बाजूला आहे? तर बघा, घर आहे दक्षिणेला, झाड आहे पश्चिमेला आणि त्याच्याच बाजूला विहीर आहे. पण पश्चिम आणि दक्षिण यांच्या बाजूला कोणती दिशा आहे? नैऋत्य दिशा आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे जे किल्ला आहे हा ईशान्य बाजूला आहे, तलाव आहे हा पूर्व बाजूला आहे, स्ट्रीट लाईट हे आग्नेय दिशेला आहे, घर हे दक्षिण दिशेला आहे, विहीर ही नैऋत्य दिशेला आहे, झाड हे पश्चिम दिशेला आहे आणि दोन डोंगर हे कोणत्या दिशेला आहे? वायव्य दिशेला आहे. सांगता येईल ना तुम्हाला हे नकाशामधून? तसंच बघा, आता डोंगर, विहीर, दिव्याचा खांब, किल्ला हे चित्र मुख्य दिशांवर नाही आहेत. बघा, आता डोंगर इकडे दिसत आहे तुम्हाला, डोंगर दिसतोय, विहीर दिसतोय, खांब दिसतोय, स्ट्रीट लाईट आणि किल्ला हे मुख्य दिशांवर नाही आहे. तर ही कोणत्या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान आहे ते आता आपल्याला शोधायचं आहे. आता बघा, विहीर कोणत्या बाजूला आहे? आता बघा, विहीर आहे पश्चिम आणि दक्षिणमध्ये. कुठे आहे? पश्चिम आणि दक्षिणमध्ये. म्हणजे कोणती दिशा झाली? पश्चिम, दक्षिण आणि पश्चिम. म्हणजे कोणती झाली? नैऋत्य झाली.
नंतर बघा किल्ला कोणत्या बाजूला आहे, उत्तर आणि पूर्व मध्ये आहे, म्हणजे कोणत्या बाजूला झाला, ईशान्य बाजूला झाला. आता दिव्याचा खांब कोणत्या बाजूला झाला, दक्षिण आणि पूर्व, म्हणजे कोणती झालं, आग्नेय झालं. त्याच्यानंतर किल्ला उत्तर आणि पूर्वमध्ये झाला, म्हणजे ईशान्य बाजूला झाला. आता बघा की तुम्हाला नकाशाचं अचूक वाचन करायचं आहे, नकाशा आपल्याला अचूक बघायचं आहे. तर बघा ही नेहा कसं वाचते आहे, बघा आताच आपण शिकलो की निसर्गावरच आधारित दिशा ठरलेल्या आहे, म्हणजे सूर्याचं उगवणं आणि सूर्याचं मावळणं. आता सूर्य उगवतं कसा, याचं वर्णन मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. कारण सूर्य ही पृथ्वी, आपण जिथे राहतो पृथ्वीवर, ही पृथ्वी फिरते आणि ही कोणाभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. आणि सूर्याभोवती फिरता फिरता, म्हणजे परिवलन आणि परिभ्रमण करता करता, ती जी आता बघा दिवस आणि रात्र होतो, दिवस केव्हा होतो, की ज्या वेळेला सूर्य उगवतो आणि जेव्हा पश्चिमेला जातो मावळतो, म्हणजे संध्याकाळ होते, रात्र होते. आता बघा दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात, उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम. म्हणून नकाशा नेहमी स्थानिक दिशांनुसार जमिनीवर ठेवावा आणि त्या तेव्हा त्याचं वाचन केलं तर ती दिशा कशी येते, अचूक येते. आता बघा आपल्याला एक त्यांनी हे दिलेलं आहे, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, सुंदर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की तयार केलेल्या दिशाचक्र. आता आपल्याला एक दिशाचक्र तयार करायचं आहे आणि हे दिशाचक्र म्हणजे वरची कोणती झाली उत्तर, खालची कोणती झाली दक्षिण, नंतर पूर्व आणि पश्चिम. सूर्य उगवतो पूर्वेला आणि मावतो पश्चिमेला. आणि अशा दिशा आणि उपदिशा, आता आपण दिशा पण शिकलो आणि उपदिशा पण शिकलो, आणि याच्या साह्याने आपल्याला या नकाशामध्ये कोणता जिल्हा कोणत्या दिशेने आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे दिशाचक्र आहे जमिनीला समांतर ठेवून, त्याचं जर वाचन आपण केलं, नेहमी स्थानिक दिशांनुसार जमिनीवर ठेवला आणि त्याचं वाचन केलं तर ते अचूक येतो. आता बघा आपण दिशाचं चक्र तयार केलं, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, वायव्य नैऋत्य ईशान्य आणि आग्नेय. आता बघा आपल्याला कोणता जिल्हा बघायचा आहे, बीड जिल्हा. आता बीड जिल्हा दिसतो आहे, हे सगळे जिल्हे आहेत. आत्ताच आपण महाराष्ट्र राज्याचा एक आपल्याला धडा आहे, सुंदर धडा आहे आपल्याला, माझं महाराष्ट्र राज्य. आणि या राज्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य आहे, याच्यामध्ये बघा या आपल्या महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहे, किती जिल्हे आहे, हे सगळे काय झाले, जिल्हे झाले. आता हे जिल्हे मिळून हे राज्य तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की हा जो बीड आहे, ह्या बीड जिल्ह्यामध्ये दिशाचक्र ठेवून कोणकोणते जिल्हे दिशा आणि उपदिशांवर येतात याची आपल्याला नोंद करायची आहे. आता बघा बीड जिल्ह्याच्या, आता हा जो बीड जिल्हा आहे त्याची कोणती झाली, बीड जिल्हा म्हणजे पूर्व, पूर्व बाजू, त्याच्यानंतर वरची उत्तर बाजू, नंतर पश्चिम बाजू, नंतर दक्षिण बाजू, आणि यांच्यामध्ये वायव्य नैऋत्य ईशान्य आणि आग्नेय. आता पूर्वेला कोणता आहे बीडच्या, परभणी आणि नांदेड, परभणी आणि नांदेड आहे. नंतर पश्चिमेला बघा अहमदनगर आणि पुणे आहे, पश्चिमेला बघा अहमदनगर आणि पुणे आहे. म्हणजे आता आपल्याला असं दिशाचक्र ठेवून प्रत्येक जिल्ह्याचं आपल्याला या दिशा ठरवायची आहेत. आता आपण बघितली पश्चिम बाजू, त्याच्यानंतर बघा आता वायव्येला, वायव्येला कोणता आहे, औरंगाबाद आणि नाशिक. आता उत्तरेला कोणता आहे, बघा उत्तराला बीडच्या उत्तरेला जालना आहे, औरंगाबाद आहे, जालना आणि औरंगाबाद आहे उत्तरेला. म्हणजे आता बघा दिशाचक्र आपण ठेवलेलं आहे आणि उत्तर दिशावरती आहे, आणि उत्तरेच्या दिशेला कोणता आहे, जालना आणि औरंगाबाद. त्याच्यानंतर दक्षिणेला बघा कोणता आहे, दक्षिणेला बीडच्या उस्मानाबाद,
उस्मानाबाद आहे. बघा दक्षिणेला कोणतं आहे, उस्मानाबाद. आणि आग्नेयला बघा, आग्नेय दिशा आहे, आग्नेय दिशेला लातूर आहे. आग्नेय दिशेला कोणतं आहे, लातूर जिल्हा आहे. त्याच्यानंतर बघा, आता अशा रीतीने आपल्याला दिशाचक्र ठेवून जिल्ह्यांवर, आता औरंगाबाद जिल्ह्यावर आपण हा दिशाचक्र ठेवलं, अहमदनगरवर आपण ठेवलं, नाशिकवर ठेवलं. आता बघा आपलं जे आहे नागपूर, नागपूरवर आपण हे दिशाचक्र ठेवलं. आणि आपल्या जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे, दक्षिणेला कोणता जिल्हा आहे, पूर्वेला कोणता आहे, पश्चिमेला कोणता आहे, हे आपण याच्यातून शिकू शकतो. आता बघा पुणे जिल्हा, आता हा जो पुणे जिल्हा आहे, हे बघा आता पुणे कुठे आहे, पुणे जिल्ह्याच्या बघा, आता पुणे आहे, पुण्याच्या बघा उत्तराला, उत्तर आग्नेयला. आता पुणे जिल्ह्याच्या बघा उत्तरेला आहे नाशिक, अहमदनगर. त्याच्यानंतर बघा दक्षिणेला कोणता आहे, दक्षिणेला सातारा. आग्नेयला आहे, आग्नेय दिशेला आहे सोलापूर. सोलापूर झालं. पुण्याच्या इकडे बीड, अहमदनगर हे आहे. पश्चिमेला कोणतं आहे, रायगड. ईशान्येला, ईशान्येला बघा अहमदनगर. आता बघा आग्नेयसमध्ये सोलापूर जिल्हा येतो. पुणे जिल्ह्याच्या आग्नेयस कोणता जिल्हा येतो, पुणे जिल्ह्याच्या आग्नेयस सोलापूर जिल्हा येतो. पुणे जिल्ह्याच्या वायव्येस बघा, आता वायव्येसमध्ये ठाणे जिल्हा येतो. वायव्येला कोणता जिल्हा आला, ठाणे जिल्हा आला. त्याच्यानंतर बघा नैऋत्यला वर्धा जिल्ह्याच्या नैऋत्यसमध्ये यवतमाळ येतो. आता आपल्या बघा, त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या ईशान्यामध्ये नाशिक जो जिल्हा आहे, आता बघा नाशिक, नाशिकमधला बघा ईशान्य भाग बघा. आता याच्यामध्ये बघा नाशिक जिल्ह्याच्या जळगाव येतो, जळगाव येतो. त्याच्यानंतर बघा, आता हे जे दिशाचक्र ठेवून, दिशाचक्र ठेवून आता बघा आपण नागपूरच्या इथे बघितलं, नागपूरच्या बघा पूर्वेला, पूर्वेला कोणता आहे, भंडारा. पश्चिमेला आहे अमरावती. हां, त्याच्यानंतर बघा दक्षिणेला आहे, दक्षिण दिशेला आहे चंद्रपूर. अशा रीतीने आपण बघा हे जे दिशाचक्र आहे प्रत्येक जिल्ह्यावर ठेवलं, आणि त्याच्यातून आपल्याला उत्तरेला कोणता आहे, दक्षिणेला कोणता जिल्हा आहे, पूर्वेला कोणता आहे, पश्चिमेला कोणता आहे, हे आपल्याला या नकाशावरून समजू समजतो. आता नकाशाचं प्रमाण म्हणजे काय, कशाला नकाशाचं, आता हा जो नकाशा आपल्याला शिकवलेला आहे तर नकाशाचं प्रमाण कसं काढायचं, कसं ठरवायचं नकाशाचं प्रमाण, तर परिसरातील मोठ्या ठिकाणांमधील अंतर आणि मोठ्या ठिकाणचा आकार नकाशात दाखवताना प्रमाणामध्ये कमी केला जातो, आणि त्यानुसार नकाशामध्ये प्रमाणाचा उल्लेख केला जातो. आता बघा 10 किलोमीटर आहे तर नकाशा काढण्यासाठीचं प्रमाण 1 सेंटीमीटर म्हणजे 1 किलोमीटर असं असतो. म्हणजे आपण कागदावर नकाशामध्ये अंतर किती आहे तर हे फूटपट्टीच्या साह्याने आपण ठरवू शकतो. परिसरातील मोठ्या ठिकाणांमधील अंतर आणि मोठ्या ठिकाणचा आकार नकाशात दाखवताना प्रमाणामध्ये तो केला जातो, प्रमाण ठरवलं जातं. 2 ठिकाणांमधील जमिनीवरील अंतर 10 किलोमीटर असेल तर नकाशाचे प्रमाण 1 सेंटीमीटरला किती किलोमीटर दाखवतात, 1 सेंटीमीटरला 1 किलोमीटर 10 असं दाखवतात, ठेवण्यात आलं आहे. तर बघा नकाशातलं अंतर हे 1 सेंटीमीटर म्हणजेच त्याच्याबरोबर म्हणजे 10 किलोमीटर असेल तर 1 सेंटीमीटरला 1 किलोमीटर असं अंतर दाखवलं जातो. आता बघा आपल्याला प्रश्न उत्तरं करायचे आहे. सूर्य ज्या बाजूला उगवतो ती दिशा कोणती समजतात, कोणत्या बाजूला उगवतो, पूर्वेला, म्हणजे ती पूर्व दिशा म्हणतात. सूर्य ज्या बाजूला मावतो ती दिशा कोणती म्हणतात, पश्चिम. कोणती दिशा म्हणतात, पश्चिम दिशा म्हणतात. उत्तर आणि पश्चिम
या दोन मुख्य दिशांच्या दरम्यानमध्ये वायव्य उपदिशा आहे. उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये कोणती उपदिशा आहे? वायव्य. आणि दक्षिण आणि पश्चिम, दक्षिण आणि पश्चिममध्ये कोणती दिशा आहे? उपदिशा नैऋत्य. नैऋत्य ही उपदिशा आहे. आणि उत्तर आणि पूर्वमध्ये कोणती आहे? ईशान्य उपदिशा आहे. आणि आता बघा, हा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की पृथ्वीवरील एखाद्या भागाची अति लहान आकारात तयार केलेली प्रमाणबद्ध रचना म्हणजे नकाशा. नकाशाची व्याख्या आपण काय करणार आहे की पृथ्वीवरील एखाद्या भागाची अति लहान आकारात तयार केलेली प्रमाणबद्ध रचना म्हणजे नकाशा होय. आता आपल्याला बघायचं एका वाक्यात उत्तरे लिहा. ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो? आता बघा, आपल्याला कोणत्याही बाजूचं ठिकाण सांगायचं आहे, बाजू सांगायची आहे, तर आपण कोणत्याही ठिकाणचं स्थान किंवा बाजू सांगताना आपण दिशांचा आणि उपदिशांचा वापर करतो. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, आपण जंगलामध्ये हरवलेलं आहे, जंगलामधून आता अमावस्येची रात्र आहे, सगळीकडे अंधार आहे, मग आपल्याजवळ जर होका यंत्र असेल तर त्याच्या डब्बीवरून उत्तर आणि दक्षिण ही दिशा कळते. उत्तर आणि दक्षिण कळल्याबरोबर आपल्याला पूर्व आणि पश्चिम दिशा कळते, म्हणजे आपण सहज मार्ग काढू शकतो. आणि त्याचप्रमाणे बघा, मी तुम्हाला जहाज जातं समुद्राच्या पाण्यातून, तर जहाजामध्ये पण बघा, समोर न बघितलं तर पाणीच पाणी असतं, नियशार पाणी, वरती बघितलं तर नियशार आकाश, सगळीकडे नियच निया रंग दिसतो. अशा ठिकाणी जर जहाजाची दिशा हे झाली तर त्या होका यंत्राच्या सहाय्याने दिशा ठरवली जाते. आता तुम्हाला बघा, मैत्रिणीच्या घरी जायचं आहे, आता ती कोणत्या बाजूला राहते? उजव्या बाजूला राहते, डाव्या बाजूला आहे, हां, आणि कोणत्या दिशेने राहते? नकाशा मग कोणती दिशा आहे, कोणत्या दिशेने जायचं, हे आपल्याला कोणत्याही ठिकाणाची स्थान आणि बाजू सांगताना आपण कशाचा विचार करतो? दिशा आणि त्याच्यानंतर कोणत्या उपदिशा. दिशा कशाच्या आधारे ठरवल्या जातात? आता बघा, पृथ्वीवर रोज न चुकणाऱ्या घडणाऱ्या गोष्टी आहेत. कोणत्या? सूर्योदय आणि सूर्यास्त. कारण आपण पृथ्वीवर राहतो, पृथ्वी फिरते, स्वतःभोवती पण फिरते, सूर्याभोवती पण फिरते, आणि फिरता म्हणजे परिवल आणि परिभ्रमण करते. आणि ती ज्या वेळेला याच्यावर फिरत असते सूर्याभोवती, तर एक भाग तिचा प्रकाशित असतो म्हणजे दिवस, आणि जो अप्रकाशित भाग आहे त्याला रात्र म्हणतात, हे आपण शिकलेलो आहे. म्हणजे दिशा कशाच्या आधारे ठरवल्या जातात? तर पृथ्वीवर रोज न चुकता घडणाऱ्या सूर्योदय आणि सूर्यास्त या घटनांच्या आधारे दिशा ठरवलेली आहेत. नकाशात प्रमाण कशासाठी देतात? नकाशातील अंतर आणि जमिनीवरील अंतर यांचा सहसंबंध स्पष्ट होण्यासाठी नकाशामध्ये प्रमाण देतात. बघा, प्रमाण कशासाठी देतात? तर एक नकाशामधलं अंतर आणि जमिनीमधलं अंतर यांचा सहसंबंध सांगण्यासाठी नकाशामध्ये हे देतात, प्रमाण देतात. म्हणजेच नकाशामध्ये जर 10 किलोमीटर अंतर असेल तर त्याचं प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर असं अंतर देतात. परिसरातील दिशा आणि उपदिशा समजल्यामुळे कोणकोणते फायदे होतात? तर परिसरात, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला हे समजण्यासाठी की कशासाठी दिशा आणि उपदिशा वापरतात. तर परिसरातील दिशा आणि उपदिशा समजल्यामुळे पुढील फायदे होतात. परिसरातील मैदान, दवाखाना, वाचनालय, बगीचा, किराणा मालाची दुकानं इत्यादी गोष्टी कोणत्या दिशांना आहे हे समजतं. आता आपल्याला एखादा मॉलमध्ये जायचं आहे, एखाद्या बगीचामध्ये जायचं आहे, अंबाझरी गार्डनमध्ये जायचं आहे, आपल्याला शाळेमध्ये यायचं आहे, हां, तर त्याच्यासाठी आपल्याला दिशा कोणत्या दिशेला आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. दिशा माहीत असल्यास परिसरातील एखादे नवीन ठिकाण आपल्याला सहज शोधता येतात. धन्यवाद.